बाईट द्यायची. बाईट आता नंतर घेऊ शकता, नंतर घ्या ना बाईट. अरे बाईट नंतर घ्या ना, आता त्यांना घेऊ. चला आता गर्दी आहे, सो आपण नंतर त्यांना हे करा. कोण बाईट घेणार आहे का काय मीच बोलायचं. नमस्कार. महाराष्ट्र राज्य पुरस्कार 2018 माझं नॉमिनेशन झालं आहे फरजन या चित्रपटासाठी, आणि मी खूप खूप प्राऊड फील करते आणि खूप उत्सुकता आहे मला आज की अवॉर्ड कोणाला मिळतं आहे. नॉमिनेशन मिळणं राज्य पुरस्काराचं हे फार मोठी माझ्यासाठी गोष्ट आहे. माझ्या आयुष्यातलं पहिलं राज्य पुरस्काराचं नॉमिनेशन आहे, तेव्हा माझ्या सर्व चाहत्यांच्या शुभेच्छा माझ्याबरोबर असतील असं मी गृहीत धरते. थँक्यू. हे असे का ठेवले, काय करायचं काय माईक द्या, याच्यावर बोलायचं. अभिप्राय कार्यक्रम व्हायचा आहे अजून, त्यामुळे मला आधी अभिप्राय देता येणार नाही. हल्लीच्या मीडियासारखा नाही, सिनेमा न बघता परीक्षण लिहिणं हे मला जमणार नाही. त्यामुळे हा कार्यक्रम झाला की मी तुम्हाला अभिप्राय देतो, पण ही व्यवस्था उत्तम आहे. आता खरं म्हणजे मला चक्कर आहे, त्यामुळे मी आत जातो. नमस्कार, मी दादासाहेब फाळके यांचा मुलीचा मुलगा चंद्रशेखर पोसाळकर आणि माझी पत्नी. आज मला एक खूप आनंदाची बातमी आज मी मराठी पेपरमध्ये वाचली की दादासाहेब फाळके माझ्या आजोबांचा ब्रॉन्झचा पुतळा हे सरकार प्रयत्न करत आहे आपल्या कॅलिफोर्नियाला, त्यांनी सांगितलं लॉस एंजल्सला एक म्युझियम होत आहे आणि बेली साहेबांना ते रिक्वेस्ट करत आहेत. हा फार मोठा मान आहे असं मला वाटतं आणि आज माझा ऊर खरोखर आनंदाने भरून आलं आहे, खूप अभिमान वाटतो. आणि ही जे इंटरनॅशनल फिगर, खरोखर ते इंटरनॅशनल झाले. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू. Very thrilled. It's a big event for us, all of us, for the entire film industry. Because this is happening for the first time that many Oscar jury has been
Yeah. Hope he picks up some good films, good Marathi films. Any wishes for all the nominees for nominated film? Well, I think I really congratulate all of them and wish them good luck. कैमरा इलेक्ट्रॉनिक कैमरा थैंक यू आता इकड़े बाय खूब आनंद होता 56 नाव ना मी हाँ ना 56 चांगली गोष्ट आहे काय म्हणणं असणार सगळे चांगले लोक आहेत कोणाला काही मेसेज द्यायचा नाही मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघावा म्हणजे तो व्यवसाय वृद्धी त्याची होईल नाही तो मराठी सिनेमा सारखा आहे अमिताभ बच्चन त्याच्यामध्ये माझ्या शब्दाखातर काम करते समजलं वेलकम मुझे बहुत एक्साइटमेंट है क्योंकि मुझे डिक्लेयर्ड अवार्ड है फॉर कॉस्ट्यूम्स फॉर माय फर्स्ट मराठी फिल्म सो आई एम रियली वेरी एक्साइटेड एट द सेम टाइम हमें नॉमिनेशंस भी मिले हैं 4-5 सो वी आर रियली वेरी हैप्पी फॉर द नॉमिनेशंस एंड एक्साइटेड फॉर द अवार्ड्स लेट्स सी हाँ जी बिल्कुल वी ऑल शुड फील प्राउड अबाउट इट दैट जॉन बेली सर यहाँ पे आए हैं इस अवार्ड फंक्शन के लिए सो वी आर रियली वेरी लकी टू शेयर दिस अवार्ड फंक्शन विद हिम सो ऑफकोर्स आपण अभिमान बाळगला पाहिजे की महाराष्ट्रात आपल्या फंक्शनसाठी शासनाच्या फंक्शनसाठी जॉन बेली पहिल्यांदा आलेले आहेत सो आपण खरंच सगळे खूप लकी आहोत की अशा दिग्गज व्यक्तीबरोबर आपण हे अवॉर्ड फंक्शन शेअर करणार आहोत सेलिब्रेट करणार आहोत सो खरंच खूप आनंद होतो आहे
खूप आनंद होतो आहे. मला डिक्लेअर्ड अवॉर्ड आहे कॉस्ट्युमसाठी, सो त्याचा आनंद वेगळाच आहे. प्लस फिल्मसाठी एक सांगायचं आहे, अनसेड हार्मनीसाठी आम्हाला 4 नॉमिनेशन्स आहेत. बाकी सगळ्या नॉमिनीजना, आमच्या फिल्मच्या नॉमिनीजना सगळ्यांना ऑल द बेस्ट, आणि ज्यांना डिक्लेअर्ड अवॉर्ड आहे त्यांना खूप खूप माझ्याकडनं शुभेच्छा. थँक्यू सो मच. येस बोलिये. हाँ, मैं हिंदी में बोलता हूँ फिलहाल. ये मेरी पहली फिल्म थी मराठी में, और पहली फिल्म में नॉमिनेशन है, तो ये खुशी की बात है मेरे लिए. और ये स्टेट अवार्ड फंक्शंस है तो और भी खुशी की बात है. हाँ, बहुत खुशी है, उनको वेलकम है हमारी तरफ से, मिस्टर बेली को. तो वेलकम टू इंडिया. बहुत साल बीत गए लेकिन अभी मैं डेब्यू कर रहा हूँ फिर से, तो अजीब सी फीलिंग है. बट चूँकि मैं मराठी फिल्म्स का बड़ा फ़ैन रहा हूँ, और यहीं पे पला बढ़ा हूँ महाराष्ट्र, तो ये पहला मौका था. एक फिल्म मैंने कर ली और उसी में नॉमिनेशन आया, तो बड़ी खुशी की बात है. मेरे लिए डिफ़िकल्ट नहीं होती चीज़, मैं या तो इंटरेस्टिंग होती है या फिर डिसइंटरेस्टिंग होती है. मेरे ख्याल से चूँकि मिट्टी से जुड़ी हुई कहानियाँ होती है मराठी में, तो जाहिर सी बात है कि वो यूनिवर्सल टॉपिक्स होती हैं. तो पहले से मेरा मानना है कि जितनी भी रीजनल सिनेमा है वो यूनिवर्सल, और इसी प्रकार से मराठी सिनेमा भी वैसे ही है. और मैं बड़ी खुशी है कि उसको बहुत प्रोत्साहन मिल रहा है, तो बहुत खुशी है. जॉनबेली इथे आले याचा अर्थ आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीला त्यांनी म्हणजे इंटरनॅशनल स्टेजवर रेकग्निशन मिळालं आहे, फार मोठी गोष्ट आहे. आणि गेले काही वर्ष हिंदी मराठी आपले चित्रपट इंटरनॅशनल लेवलला खूप गाजत आहेत, आपले स्टार्ससुद्धा अख्ख्या इंटरनॅशनल इंडस्ट्रीमध्ये नाव करून आहेत. जे कोणी नॉमिनेट झाले आहेत ते सगळे डिझर्व करतात, आणि मला वाटतं जे बेस्ट असतील त्यांना अवॉर्ड नक्कीच मिळणार. मराठी सिनेमा वेगवेगळ्या अंगाने वाढतो आहे, तांत्रिक अंगाने, आशयाने तो नेहमीच संपन्न होता. आणि आज तर ऑस्कर अवॉर्डची कमिटी इथे आलेली आहे. आजच आम्ही त्यांच्याबरोबर सकाळी लंच केलं, आणि त्यांनी भारतामध्ये इतक्या भाषांमध्ये चित्रपट बनतात हे बघून ते खरोखरच अचंबित झाले होते. इथे किती स्कोप आहे आणि भारतातल्या भाषांमध्ये किती वेगवेगळ्या पद्धतीचा आशय बनू शकतो हे बघून त्यांना फार आनंद झाला, आणि त्यांच्याबरोबर एक उत्तम संवाद आपल्याला साधता येईल असा मी विश्वास व्यक्त करते. त्याचबरोबर
ऑस्करला जी मतं दिली जातात त्यात ऑस्करचे जे प्रतिनिधी असतात भारतातून ते प्रतिनिधी वाढावेत यासाठी ते प्रयत्न करणारे, ती फार चांगली गोष्ट आहे. आज मला इथे येताना फार आनंद वाटतो आहे. मिश्र संमिश्र प्रतिक्रिया आहे माझी. गेल्या वर्षी वी शांताराम विशेष योगदान पुरस्काराने मला सम्मानित केलं होतं. यावर्षी मी तो पुरस्कार पुढच्या सन्माननीय व्यक्तीला देण्यासाठी आलेली आहे. मराठी मध्ये चित्रपटात अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही पातळ्यांवर काम करताना मला खूप अभिमान वाटतो की मी अशा एका चित्रपटसृष्टीची घटक आहे की ज्याच्यामध्ये समृद्धता आहे, ज्याच्यामध्ये वैविध्य आहे आणि ज्याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरून जगभरात हा सिनेमा आता पोचायला लागलेला आहे. गेल्या वर्षी माझे 3 चित्रपट आले, याही वर्षी 3 चित्रपट येत आहेत. एक ऐतिहासिक आहे फर्जंदी मिळवलेल्या यशानंतर, तो पुढचा ऐतिहासिक सिनेमा असेल. इतिहासाला माणसाच्या जवळ कोणकोणत्या पद्धतीने आणता येईल यासाठी मी सतत प्रयत्नशील असते, एक दिग्दर्शिका म्हणूनसुद्धा आणि एक अभिनेत्री म्हणूनसुद्धा. आपल्या पुढच्या पिढीला आपल्या समृद्ध इतिहासाचा वारसा मिळाला पाहिजे, तो चित्रपटातून त्यांच्यापर्यंत पोहोचला तर तो अधिक त्यांना इंटरेस्टिंग वाटेल याच्यावर माझा पक्का विश्वास आहे. त्यामुळे असा एक ऐतिहासिक चित्रपट माझा यावर्षी तुमच्या भेटीला येईल. ये रे अरे पैसा हा ब्लॉकबस्टर सिनेमा, त्याचाही दुसरा भाग आता येतो आहे. आणि वेलकम होम नावाचा अतिशय संवेदनशील चित्रपट सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शित केलेला, तोही आपल्या भेटीला येणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीची भेट नक्की आहे. आता महाराष्ट्र स्टेट अवॉर्ड्स जे आहे हे दिवसेंदिवस मोठमोठं होत चाललेलं आहे, भव्य दिव्य असं. आणि यावर्षी मला वाटतं खऱ्या अर्थाने ते त्याला एक ग्लोबल असा एक हे लाभला पाहुणं. आणि ऑस्कर म्हणजे सर्वोच्च अवॉर्ड असं मानलं जातं जगातलं. आणि त्या अकॅडमी अवॉर्ड्सचे अध्यक्ष जेव्हा आमच्या सोहळ्याला येतात तेव्हा मला वाटतं तो एक राजसोहळा होऊन जातो. आणि याच्याबद्दल मी एक मराठी चित्रपटसृष्टीचा एक भाग आहे याचा मला अतिशय आनंद होतो आहे. कारण मी सुरुवात केली आणि तिथून त्याच्याही आधी म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहास फार श्रीमंत आहे, पण आज तो खऱ्या अर्थाने जगापर्यंत पोचलेला आहे. आणि मला वाटतं खऱ्या अर्थाने मराठी सिनेमा वयात आलेला आहे आणि मला खूप आनंद होतो ह्या गोष्टीचा. आणि ज्या ज्या पारितोषिक विजेत्यांना पारितोषिकं मिळाली आहेत त्यांचं मी अभिनंदन करते आणि ते फार लकी आहेत असं मी समजते की यावर्षी त्यांना मिस्टर जॉन बेली यांच्या हातून हे पारितोषिक लाभणार आहे. अश्विनी
काय बोलायचंय? हो हो, काय बोलायचं चांगली बातमी आहे. आपल्याला पुढे पुढच्या काही वर्षांमध्ये ऑस्करची अपेक्षा करायला काही हरकत नाही. इथून जर डायरेक्ट काही कनेक्शन तिकडे असेल तर जास्त फिल्म्स पण तिकडे जाऊ शकतील असं वाटतं आहे. चांगल्या फिल्म जर तिकडे गेले आणि आपल्याला जर त्याचा फायदा झाला तर उत्तमच आहे. आणि डे बाय डे आपण तिकडे तिकडे जवळ पोचणं हे आवश्यक होतं ते त्या या निमित्ताने होईल असं वाटतं आहे. मराठी फिल्म्स एस्पेशली आपल्याला सगळ्यांनाच माहिती की हल्ली तरी क्वांटिटी वाईज इतक्या फिल्म्स हल्ली येतात की त्याची नोंद ठेवणं हे सामान्य माणसाला जरा कठीण जातं. काही इंटरेस्ट असला, कोणी आपल्या आवडीचा कलाकार असला किंवा एखादं दिग्दर्शक असलं तर राहतं, पण याची नोंद ही अशा काही संस्था म्हणजे जसं शासन याची प्रत्येकाशी नोंद ठेवतं. त्यांचं एक जी योजना आहे की सगळ्या फिल्म्स बघून त्याला अनुदान मिळेल, म्हणजे त्या सगळ्या फिल्म्स बघितल्या जातात. ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की जेवढ्या इथे फिल्म येतात त्या सगळ्याची कुठेतरी नोंद होते. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जर सिनेमा होत असेल, त्याची नोंद होत असेल, तर याच्यासारखं मोठं कार्य नाही. आणि त्याला तर त्याच्यातून पुढे तर त्यांना स्पेशलाइज होऊन काही बक्षिसं मिळत असतील तर उत्तम आहे. थँक्यू. आज हा दरवर्षीप्रमाणे गौरव सोहळा आहे. चित्रपट सोहळ्याची प्रत्येक कलाकार, प्रत्येक टेक्निशियन, प्रत्येक आतुरतेने वाट पाहत असतो. आणि माझ्या मते आज एक नांदी आहे. हे पुढच्या काही वर्षामध्ये मराठी चित्रपट पण ऑस्करपर्यंत जाईल, कारण आजच आम्ही दुपारी जेव्हा ऑस्करचे बेली आणि त्यांची सहकारी जिथे आली असताना भेट घेतली आणि त्यांना फार भारतीय चित्रपटाबद्दल, मराठी चित्रपटाबद्दल आत्मीयता वाटली. त्यांनी जे काही मराठी चित्रपटांबद्दल ऐकलं किंवा पाहिलं त्याच्यात त्यांनी अशी ग्वाही दिलेली आहे की पुढच्या भविष्याच्या काळामध्ये आपल्याला मराठी चित्रपट पण ऑस्करमध्ये दिसतील. त्याचप्रमाणे ऑस्करचं एक मराठीसाठी आणि एक मुंबईत ऑफिस होऊ घातलं आहे. माननीय सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे ह्यांनी त्यांच्यासमोर प्रस्ताव केला आहे आणि त्यांनी तो हसतमुखाने केला. त्यामुळे माझ्या मते महाराष्ट्र शासनाचं कौतुक करायला पाहिजे की ज्या पद्धतीने त्यांना ह्या सोहळ्यासाठी, कारण आपल्या देशात पण अनेक सोहळे होतात पण महाराष्ट्र शासनाचा सोहळा हे महान असतो, एक महत्त्वाचा असतो आणि त्याच्यात ऑस्करसारख्या मोठ्या व्यक्तिमत्वांना इथे आणून त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या टाईपचा सोहळा ह्या भारतात होतो आहे, या महाराष्ट्रात होतो आहे. आणि मराठीचा झेंडा नक्कीच एक दिवस ऑस्करला जाईलच. माझ्या 3 चित्रपट ऑस्करच्या शर्यतीमध्ये गेलेले, सलाम बॉम्बे, स्लमडॉग मिलियनेअर आणि लगान. आणि त्यामुळे ऑस्कर काय असतं, ऑस्करची खाती काय आहे हे मला माहिती आहे. आणि एक ना एक दिवस मराठी चित्रपट नक्कीच हे रेड कार्पेट क्रॉस करेल, ऑस्कर महाराष्ट्रात येईल किंवा महाराष्ट्र ऑस्करमध्ये जाईल. आज अतिशय हा चांगला दिवस आहे, चांगलं वर्ष आहे, कारण बऱ्याच गोष्टी इथे ह्या वर्षात खूप चांगल्या घडल्या आहेत आणि घडत आहेत. त्यामध्ये आपल्या ह्या 56व्या महाराष्ट्र राज्य पारितोषिक समारंभाला आज ऑस्कर अकॅडमी अवॉर्डचे प्रेसिडेंट
आपले जॉन बेली हे आज इथे येत आहेत आपल्या समारंभाकरता. अतिशय चांगली गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की आज जॉन बेली आलेले आहेत तर काही महिन्यात किंवा काही वर्षात आणखी एका दोन वर्षात आपले मराठी चित्रपट ऑस्करला जाण्याकरता रस्त्याचं काम चालू झालेलं असेल असं मला वाटतं. मी महाराष्ट्र शासनाला शुभेच्छा देतो की त्यांनी अशी चांगली गोष्ट घडून आणावी आणि मी 56व्या राज्यपालोत्सव समारंभाला अभिनंदन करतो. इथे काय बोलायचं आम्ही कोणाचं आगमन? अच्छा, या या. नाही, खूपच छान गोष्ट आहे. म्हणजे ऑस्करचे ज्युरी किंवा ऑस्करचे सगळे ग्रेट माणूस आपल्याबरोबर आहे, त्यामुळे खूपच ग्रेट गोष्ट आहे. ज्यांना अवॉर्ड्स त्यांच्या थ्रू मिळणार आहेत तर त्यांचं खूपच अभिनंदन आणि त्या लोकांचं मला भाग्य आहे की अशा माणसाकडून अवॉर्ड्स मिळेल आणि त्याची उपस्थिती पण त्यांच्याबरोबर आमची आहे, त्यामुळे मला खूप छान वाटतं. कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं की ऑस्करचं कधीतरी आपलं नॉमिनेट व्हावं, त्यामुळे तो माणूस आज आपल्याबरोबर आहे, त्यामुळे खूप खूप ग्रेट गोष्ट आहे. हां, ह्या ऑफकोर्स ज्यांना नॉमिनेशन आहेत ते तर आहेत, त्यांचं अभिनंदन आणि ज्यांना मिळणार आहेत त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि ज्यांना नाही मिळणार त्यांना पण खूप साऱ्या शुभेच्छा नॉमिनेट झाल्याबद्दल. येस येस, इथपर्यंत पोहोचणं हीच मोठी ग्रेट गोष्ट असते आणि मला असं वाटतं की आमची भुक्तीच असते नटाची. येस, थँक्यू थँक्यू थँक्यू. It's an honor and we welcome for all of us who are nominated, all the best. Thank you, thank you. मला काहीच येत नाही. खरं तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातच काय तर देशात जो पहिला सिनेमा झाला तो मराठीत झाला,
सो इथपासूनच आपला वारसा जो ज्याची सुरुवात झाली आहे त्याला आज आय थिंक एक बेंचमार्क ह्याच्यासाठी मिळाला आहे, कारण आपण मराठी माणसांनीच नाही तर सगळ्यांनीच मिळून एक एक सुंदर प्लॅटफॉर्म बनवला आहे, चांगल्या चांगल्या चांगले सब्जेक्ट्स पुढे येत आहेत आणि ते एक्नॉलेजही होत आहेत, मराठी भाषा एक्नॉलेज होते आहे आणि मराठी माणसंसुद्धा एक्नॉलेज होत आहेत, फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरातच नाही तर जगभरातसुद्धा. सो मला असं वाटतं ही फक्त एक सुरुवात आहे, अजून खूप आपल्याला पुढे जायचं आहे आणि आपल्याला सगळ्यांना मिळून पुढे जायचं आहे आणि दिस इज द फर्स्ट स्टेप, दॅट इज वॉट आय थिंक. ऑफकोर्स माझं पहिलं वर्ष आहे, मी पहिले दिस इज माय फर्स्ट इयर की मी एवढा मोठा सोहळा अटेंड करणार आहे. मी भयंकर एक्सायटेड आहे, मला रादर आय एम मोर एक्सायटेड की एक कलाकार म्हणून कसं वाटतं की जेव्हा तुम्हाला एवढ्या मोठ्या अवॉर्डसाठी नॉमिनेशन मिळतं. सो मी सगळ्यांसाठी शुभेच्छा तर देणारच आहे, बट आय एम गोन बी एक्सायटेड ॲज अ फॅम रिसिविंग दी अवॉर्ड. सो सगळ्यांना शुभेच्छा आणि थँक्यू व्हेरी मच. थँक्यू थँक्यू. Ready? So for the first time, Marathi Rajya Puraskar, Marathi Chitrapat Rajya Puraskar, Sohrayla, John Bailey. Thank you. Oh. Je Oscar che jhule hai, I haven't done. Te Oscar che adhyaksha hai, John Bailey, इतक्या एक मोठी व्यक्ती आज महाराष्ट्र राज्य चित्रपट सोहळ्यात येते त्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. महाराष्ट्रात आणि मुंबईत या चित्रपटसृष्टीचा भारतात उगम झाला, सुरुवात झाली दादासाहेब फाळकेंनी त्यांनी केले. तर त्या नगरीत ऑस्करचे प्रेसिडेंट येत आहेत हे आपल्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि त्याबरोबरच लवकरच एक मराठी चित्रपट ऑस्कर आपला घेऊन येईल ही माझी सो अपेक्षा आहे. थँक्यू. आनंदाची गोष्ट आहे, मी कालच पेपरमध्ये बघितलं, इनफॅक्ट मला इन्व्हाइट पण होतं पण मी नेमका नाशिकमध्ये प्रयोगाला होतो. तावडे साहेबांच्या प्रयत्नांनी आणि मराठी चित्रपटांच्या प्रयत्नांनी जी गोष्ट घडते आहे मला असं वाटतं ती खूप स्मरणीय आहे. सातत्याने गेली काही वर्ष मराठी चित्रपट राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती झेंडा फडकवत आहेत आणि यामध्ये मराठी चित्रपटासाठी योगदान देणाऱ्या सर्व निर्माता दिग्दर्शक आणि पडद्यावरती काम करणारे पडद्या पाठीमागे काम करणारे सर्वांचा तितकाच मोलाचा वाटा आहे की प्रत्येकजण विश्वासाने आणि सातत्याने आपल्याला काहीतरी नवीन मांडायचं आहे या जिद्दीने मराठी चित्रपट करतो आहे आणि मला असं वाटतं की ही त्याचीच फळ आहेत. मला खात्री आहे की पुढच्या काही वर्षात मराठी चित्रपटाला देखील ऑस्कर मिळालं तर आपल्याला नाविन्य वाटणार नाही. या सगळ्यांना माझ्याकडनं खूप शुभेच्छा. स्टेट अवॉर्ड किंवा राज्य पुरस्कार नेहमीच महत्त्वाचा असतो कारण सरकारचं एक तुमच्या पाठीवरती थाप मिळत असते कौतुकाची. काशीनाथ घाणेकर आणि पुष्पक विमान या दोन्ही सिनेमांसाठी आणि सविता दामोदर परांजपे तिन्ही चित्रपट या तिन्ही चित्रपटांना भरपूर नॉमिनेशन्स आहेत आणि उत्सुकता आहे की यातल्या माझ्या कुठल्या सवंगड्यांना मिळणार आहे आणि त्याचं काय होणार आहे. आणि बाकी
सुद्धा माझ्या ज्या ज्या मित्रांना नॉमिनेशन मिळालं, नामांकन मिळालं, त्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. थँक्यू सो मच. नक्कीच आनंद आहे, प्रोग्रेस आहे आणि त्यात बक्षीस मिळतं, म्हणजे थोडक्यात मराठीतला ऑस्करच मिळणार आहे आज. नक्कीच आनंद आहे, प्रत्येक कलाकाराला एक अभिमानास्पद गोष्ट आणि राज्य सरकारने त्यांना आणून आणि त्यांच्या हस्ते पुरस्कार, म्हणजे थोडक्यात जर पार्श्वभूमी ऑस्करची वाटत असेल पण नक्कीच आनंद आहे. सगळ्यांना ऑल द बेस्ट माझ्याकडनं, सही कलाकाराला सही बक्षीस मिळणारच आहे, ज्यांना नाही मिळालं आहे ते आता नाही तर नेक्स्ट टाईम, पण ऑल द बेस्ट सगळ्यांना. थँक्यू. इधर बस वो भाई एक मेरा मैडम इते 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 चांगलं आहे, काही कुठलंही इंटरॅक्शन घडते दोन देशात त्याच्यात तर ते उत्तमच आहे. आणि मराठी चित्रपटाला तर सगळ्यांच्या सदिच्छा आहेत, माझ्या आहेत की अजून जास्तीत जास्त प्रगती करावी आणि वैविध्य यावं. हो काय सगळी तयारी झाली आहे आणि मी उत्सुक आहे की आता लोकांना कसं वाटतं आहे.
उद्या संध्याकाळी मला वाटतं 8:30 रात्री शो आहे. आम्ही सगळेजण उत्सुक आहोत की कसा वाटेल पहिला एपिसोड पहिला दिवस. नाही बघूया ते बघून काय म्हणतील, आवडतोय नाही आवडतोय ते ऐकायला मी उत्सुक आहे. हो उद्या कळेल का ते परवा कळेल, 2-4 दिवसात कळेल लगेच, म्हणजे ऐकलं आणि कळलं असं होणार नाही, पण येत्या 10-12 दिवसात कळेल की कसं वाटतं लोकांना. थँक्यू 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 थँक्यू. खरं म्हणजे या 56व्या महाराष्ट्र राज्याचा फिल्म पुरस्कार च्या इव्हेंटमध्ये मी आलो ते आकर्षण होतं, विनोद तावडे जे मंत्री आहेत ना त्यांनी ऑस्करचे प्रमुख जॉन बेली यांना इन्व्हाइट केलं, आणि वाय नॉट, इंडिया इज द लार्जेस्ट फिल्म प्रोड्युसिंग नेशन इन द होल वर्ल्ड, आणि ऑस्करची ब्रँच लंडनमध्ये आहे, न्यूयॉर्क नंतर ती मुंबईमध्ये पण व्हावी हे जे मंत्री महोदयांचं स्वप्न आहे ते पूर्ण होणार आहे. वी आर अ नेशन ऑफ 130 करोड्स और भारत अभी महासत्ताच्या पथावर आहे. वी आर मार्चिंग टुवर्ड्स सुपर पॉवर, वी आर नॉट लेस दॅन एनीबडी. So I proudly have got my feelings to be here. Thank you very much. Thank you. Yeah, let's go, Bharat. मला विनोद तावडेंचं नेहमीच कौतुक अशासाठी वाटतं की खूपच कल्पक काहीतरी एक गोष्ट ते या सगळ्या समारंभामध्ये आणत असतात. आज एकदम ऑस्करचे अध्यक्ष जिकडे आणले, खूप अभिमानाचा क्षण होता, पण मला त्यातही एक माझ्यासाठी एक अभिमानाचा क्षण होता की माझ्या मित्राला, खूपच जवळचा मित्र, त्याला विशांतराम एक योगदान पुरस्कार जो मिळाला भरतला, भरत जाधवला. सो इतके वर्ष आम्ही एकत्र काम करतोय, त्या सगळ्या वर्षांचा एक फ्लॅशबॅक गेला, आणि मला असं वाटतं की इट्स अ स्टार्ट, म्हणजे असं नाही की भरतचं सगळं झालेलं लाईफटाईम अचिव्हमेंट नाही आहे, पण त्याच्या जे योगदान होतं त्याला विनोद तावडेंनी बरोबर हेरलं. सो महाराष्ट्र शासनाला खूप खूप धन्यवाद, आणि मला असं वाटतं की हा अभिमानाचा क्षण आहे, आणि मी मराठी असल्याचं जास्त अभिमान आहे. थँक्यू. Thank you, Mbambe. This has been an extraordinary experience for us. We're so touched. Our hearts are so full. Congratulations on your wonderful cinema culture. And we experienced a small bit of it. In Marathi cinema, we're so looking forward to learning more about the history of Marathi cinema. Just extraordinary. And Ujjwal, thank you so much, Ujjwal, for everything you've done to make this possible. We'll always remember this. I will tell all of the governors back at the Academy what a wonderful experience this is. Thank you very much. Okay, ma'am, also you are looking very happy. This is Indian wear. How are you feeling? Are you loving it or I not? I love it. Thank you. I feel elegant. She's thank going you. To wear it forever. Good. Thank you. Thank you very much. Thank you. बाकी आहे.
रोल व्हाइट बैलेंस सगळं झालं का? नाही, मला वाटतं ज्यावेळी आपण आपले मराठी सिनेमे गोवा फिल्म फेस्टिवलला पाठवतो, कुठेतरी मराठी सिनेमा हा जगात लोकांनी पाहायला पाहिजे असं मला सातत्याने वाटतं. आणि त्यामुळे सांस्कृतिक मंत्री झाल्यानंतर पहिली सुरुवात गोव्याला पाठवून केली, मग त्यानंतर कान्सला पाठवायला सुरुवात केली. आणि कान्सला ज्यावेळी आपण सिनेमे पाठवले तर चायनामधले निर्माते म्हणाले की मराठी सिनेमांच्या कथा अतिशय चांगल्या असतात, आणि त्यामुळे त्यासाठी आम्हाला मराठी लेखकांबरोबर मी मिटिंग करा, आम्हाला चायनीज सिनेमे त्यांच्यावर काढायचे आहेत. मला वाटतं हे जे मराठी सिनेमाचं जगामध्ये दिसायला लागणं आहे, तर जे उज्ज्वल निरगुडकर जे ऑस्करच्या समितीवर आहेत ते म्हणले की तुमच्या मनात ही कल्पना कशी आली कान्सची? म्हणलं माझ्या मनात तर ऑस्करची आहे. मग ते म्हणजे आपण ऑस्करच्या अध्यक्षांना बोलवलं तर मला तर खूपच आनंद होईल. आणि त्यातून निरगुडकरांच्या मदतीने जॉन बेली ते आले, आणि केवळ आले नाहीत तर आपण त्यांच्याकडे काही गोष्टी आग्राने म्हटल्या. एक ऑस्करचं ऑफिस मुंबईमध्ये व्हावं, दुसरं दादासाहेब फाळक्यांचा ब्रॉन्झचा पुतळा राज्य सरकार भेट देईल तो तिथल्या म्युझियममध्ये बसावा, आणि मराठी सिनेमांसाठीचं आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव वेगळ्या देशात आपण ऑस्करवर करू शकतो का? या तीन गोष्टीवर त्यांनी सहमती दर्शवली आहे. ते जाऊन त्यांची एक बॉडी असते, त्या बॉडीत तो निर्णय होईल. पण मला असं वाटतं की त्यांची ही भेट, त्यानंतर फिल्म्स डिव्हिजनमधलं म्युझियम पाहणं, तिथे विद्यार्थ्यांबरोबरची 1.5 तास प्रश्नोत्तरं, मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने ऑस्कर अध्यक्ष भारतात पहिल्यांदा आला. ते मला तर काही चित्रपट कलाकार म्हणलं की ही डोक्यात कल्पना तरी कशी आली की त्यांना बोलवायची. म्हणलं आपला आपल्यात ताकद आहे ती जगात दाखवली पाहिजे, हाच त्याचा उद्देश आहे, आणि मला वाटतं तो सफल झाला. मला वाटतं माझ्याकडची जी खाती आहेत, शिक्षण आहे, उच्च शिक्षण आहे, सांस्कृतिक आहे, मराठी भाषा आहे, हे राजकारणाच्या पलीकडे आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की यात मी कधीच गेल्या 5 वर्षात एवढे पुरस्कार दिले, एकाही पुरस्कारासाठी मी फोन कुठल्याच परीक्षकाला केला नाही. तुम्ही विचारू शकता मी जवळजवळ दरवर्षी आम्ही 2-2.5 पुरस्कार देतो, असे 1000 पुरस्कार झाले असतील, पण एकही मंत्र्याच्या रेकमेंडेशनवर नाही. जे आहे ते कर्तृत्वावर झालं पाहिजे हा आपला विश्वास आहे. पण खरंच आनंद वाटतो की जॉन बेली आणि त्यांच्या पत्नी आल्या, आणि इतकं ते जाताना म्हणाले की भारताच्या सिनेमांमध्ये, हिंदी सिनेमामध्ये, मराठी सिनेमामध्ये एवढी ताकद आहे हे इथे आल्यावरच मला जाणवलं. मला वाटतं ही खरी पावती आहे. ठीक आहे.